आशिया खंडातील सर्वात उंच ब्रिज. निळवंडे धरणाच्या जलशयात साखरतोय. अनेक वर्षापासून हा पूल अर्धवट स्वरूपात उभा आहे. निळवंडे धरणामुळे राजूर पिंपरकणी हा मार्ग धरणात बुडाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. या भागातील प्रवाशांना लांबचा प्रवास करून राजूरला ये जा करावी लागते. याला पर्याय म्हणून शासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी बोटींची परवानगी देऊन प्रवाशांची सोय केली. मात्र या बोटींचा वापर प्रवाशांसाठी होत नसून तो वाळू उपसा करण्यासाठी होतोय. अकोले पंचायत समितीच्या एका माजी सदस्याने एक नवीन शक्कल लढवली आहे. बोटीच्या सहाय्याने या बहादाराने वाळू तस्करी सुरू केली आहे. निळवंडे धरणाच्या जलशयातून तब्बल अर्धा किलोमीटरचा बोटीच्या सहाय्याने प्रवास करून हा तस्कर वाळू तस्करी करीत असल्याची माहिती अकोले टाइम्सच्या हाती आली. आमची अकोले टाइम्सची टीम पिंपरकणे पुलाजवळ दाखल झाली. त्या ठिकाणी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एका बोटीवाल्याला विनंती करून आमचे दोन प्रतिनिधी वाळू माफियांच्या शोधात निळवंडे धरणात प्रवास करू लागली. अर्धा किलोमीटरचा प्रवास करून अखेर वाळू माफियांच्या अड्ड्यावर आमची टीम दाखल झाली. घटनास्थळी पोहोचल्यावर सहा मजूर बोट भरण्याचे काम करीत होते. या मजुरांना दिवसभराचे 300 रुपये प्रमाणे रोज देऊन वाळू उपसा केला जातो. एका बोटीत एक ब्रास वाळू काढली जाते. वाळू धरणातून बाहेर काढत असताना एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे. या माजी सदस्यावर महसूल विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. तसेच या बोटी चालकांना देखील समज देण्याची गरज आहे. प्रतिनिधी गणेश आवारीसह शशिकांत सरोदे, पिंपरकणे, राजूर.